सासरच्या छळाला कंटाळून नेवाशामध्ये विवाहितेने आत्महत्या केली। माहेरून जमीन खरेदीसाठी पैसे आणावेत या कारणावरून सासरची मंडळी या विवाहितेला छळत होती। या प्रकरणी सासरच्या तिघांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय। नेवासा तालुक्यातील कवठा येथील मच्छिंद्र डाके यांची मुलगी ऋतुजा प्रशांत काकडे ही सासरी इमामपूर येथे नांदत होती। तिचा पती प्रशांत, सासरा सोपान, सासू शोभा काकडे या सर्वांनी तिने माहेरून पैसे आणावेत यासाठी तिला शिवीगाळ, मारहाण करून उपाशी ठेवून शारीरिक आणि मानसिक छळ करत होते। या छळास कंटाळून ऋतुजा हिनं 30 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर गळफास घेऊन आत्महत्या केली। ऋतुजाचे वडील मच्छिंद्र डाके यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर त्यांना 1 मेच्या सायंकाळी 7 वाजता अटक करण्यात आली आहे। 1 मे रोजी इमामपूर गावातून एक पोलीस पाटलांचा फोन आला की एका मुलीने गळफास लावून घेतला आहे। सदर ठिकाणी जाऊन पाणी केले असता ऋतुजा प्रशांत काकडे ह्या मुलीने तिच्या घरात गळफास लावून तिचा मृत्यू झालेला होता। सदर ठिकाणी चौकशी केली असता की तिचा 3 वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि दोघेही तिचा मिनिस्टर आणि ती दोघेही एज्युकेटेड होते। त्यांचा प्रापंचिक वाद होता, परंतु जो मुलगा आहे तिचा मिनिस्टर तो दारूच्या व्यसनाधीन झाला होता। आणि सदर मृतदेह ज्यावेळेस आम्ही पोस्टमार्टमला नेला त्यावेळेस मुलीकडचे त्यांचे वडील नाना मच्छिंद्र डाके, नाना कवठा हे येऊन माझी मुलगी आत्महत्या करणार नाही अशा स्वरूपाचं हे करून त्याच्यावर 3 सुनांचा गुन्हा दाखल करा अशा स्वरूपाचे तक्रार करत होते। आणि मॉबही अग्रेसिव्ह झालेला होता आणि त्यांची व्यवस्थित समजूत काढून आम्ही निवासापूर्वी दर्शन गुन्हा नंबर 124/15 306 आणि 428 गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यात मृतक महिलेचे पती सासू सासरे यांना अटक करण्यात आलेली आहे। सदर मुलीचा अंत्यविधी हा तिच्या गावीच घरासमोर पब्लिकने केला। अशांत असं वातावरण झालं ते आम्ही योग्य पद्धतीने हँडल करून सदरचं कारवाई पूर्ण केलेली आहे। अटक आरोपींना शनिवारी न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे, तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे हे करतायत। C24 साठी शंकर नाबदे, नेवासा।